मटेरियल मिळालं हानी. सत्याला बसला केलं बाया माल हल्ली म्हटली. नमस्कार मित्रांनो, मिस्टर सॅम या ब्लॉगरमध्ये सगळ्यांचं स्वागत. शहीद जवानानिमित्त आमच्या गावात इंदुरकर महाराजांचं कीर्तन ठेवलेलं आहे. पुढचा व्हिडिओ तिथून तर चला. अजून 10 वर्षांपूर्वी प्रत्येक अवयवाला एकच डॉक्टर होता. एक डॉक्टरला किमान आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर. अजून 10 वर्षांनी दुसऱ्या कामाचा डॉक्टर वरच्या म्हणलो, डागर कानाचा डॉक्टर खालच्या म्हणलो, नागपुडीतला मजल्या मजल्या किरण भेटी देवर का पुढे काढा त्याच्यामध्ये आपण संदीप काय तुम्ही परत वाचतो शांतीला संपली माणसं पायामध्ये संपत केल्यानंतर पहिलं वाक्य आहे कशा तुम्ही नका याला संपा याला संपा. हे गेलं जगाला काय करा, जगाला तुमचं काय घेणं नाही. हा भ्रम आहे तुम्हाला भ्रम कलोका मला मान्यते सुख सुख काही नको म्हणलं मला लोकांनी प्रचंड मताने निवडून गेलं बागर तू झालेलं खतरत पडलेले मत यांना भागाकार कर तुम्ही काय किंमत कळल जेवढे पडलेले मध्ये गेला झालेलं खर्च खांड खोट रसा विसा फुली बिली बोर्ड डिजिटल सभा बिमा सगळा खर्च कर आणि त्याला भाग पडलेल्या मतानं येईल ते उत्तर ती तुझी किंमत 900 रुपये फुली नदी उन आलाय. लोकांना तुमचं काय घेणं नाही भ्रमण दे तुम्ही आणि सगळे जनता माया बिबीने भ्रमण येणार जपा काय मध्ये ज्याला शुगर आहे त्याने बुद्धी खाऊ नये काय म्हणते याला जपा तुझ्या नाव ठेवलं मागून द्या लोकांना काय घेत नाही आपण गेलं कल्पना काय द्यायला खाल्लं सगळं पंचे मारा आणि याला जपा याला खर्चायला आणि बऱ्याच लोकांना म्हणणं महागाई वाढली याला संभाळायला जे लागत ते स्वस्तच आहे याला संपवायला जे लागत ते महाग याला संपवायला जे लागत ते महाग आहे. शेंगदाणा तेल खाण्याचं 180 रुपये खोबरे 140 खाली 130 बदाम 420 आणि मटन 720 एक माणूस धाग्यावरून चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात आणि हसण्यावाली गोष्टी येऊ नका. 99% तरुण पोरं सध्या जाऊन पितात 99% फक्त आमच्या सारखे थोडे नालायक राहिले आम्ही नालायकच ना पिते नाही तर लाच नावाची गोष्ट राहिली नाही. हे कशाला दिले हसण्याच्या गोष्टी नाही हे दिले कशाला याचा विचार करा करा विचार. अरे हे भजन करायला दिलंय कुठे हसण्यावरी गोष्टी लिहू नका. ते इंद्रिगत गीत आहे हे काम खरं थोडं जमत आहे पण खरं आहे बघू द्या काय मला तुमच्या मला सगळं उभं राहायचं नाही पण जरा विचार करा याला जपा याचा अपघात होऊ नये याचं सिगर होऊ नये याचा बायपास होऊ नये याला लोकांनी सलाई घालायची वेळ येऊ नये. खरं सांगतो तुम्हाला शरीर यमाकडे जावं पण डॉक्टरकडे जाऊ नये याला जपा. 17 वर्षाच्या पोरानं 15 रुपयाची मोटरसायकल चालवायची खुबा काढून टाकायचा कोणता नियम आहे. 18 वर्षाच्या पोरानं 15 रुपयाची
धान्यजी पुरीला पाहिलं कुत्र्याला, धान्यजी पुरीला पाहिलं कोकणाचा आवाज काढायचा, तकडं वरच राहिलं चौडा सगळा त्याला द्वंजन पोरून क्वार्टर पेजी ट्रक वाजवून व्हायचं, त्याच्या कालपाठी धुऊन द्यायची, त्याचा मोबाईल काढून घ्यायचा, त्याचं शिकावायचं, त्याच्या ध्वजन धुऊन द्यायचं, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, रात्र काढायचे. नियम कोणता? कोणता नियम? हे कशाला कशाला सगळं मिळेल? एखादी मिळी मंत्र मिळलं का? अकला मिळलं आपण केलं, आपण केलं मागच्या इष्टीचं करायचं काय? काय करायचं? काय करायचं तुझ्या मित्रांस? तुम्ही गेल्यावर काय करायचं? काय करायचं काय मित्रांस? काय करायचं मैत्री? काय करायचं? तुम्ही गेलं आणि आज 80% लोक आजाराला बळी पडलेत. केवळ मसाला मसाले कॉटरी मटण रस खोबरं खा, काय घमेंट तुमच्या खावर? मी आम्ही मटण खाती नाही, आम्ही नाही का आम्हाला रोग झाला. हसण्यावाली गोष्टी देऊ नका. ज्याला हे संबंध आलं नाही तो काही संबंधित नाही. आता तरी पुढे हाके कारभार पोरांच्या ताब्यात दिला. सगळ्यात मोठा नालायकपणा झाला यांची इष्टे संभालायची लायकी नाही. काय म्हणते तुम्ही? बदिर तुम्हाला आपण एकदा नागल्यावर सुधरत नाही माझा. तो बदिर गेल्यावर तुला दुपार भर तो सुधरत नाही. आणि तुम्ही सगळी जग मारली, अक्कल रस्त्याच्या हातात कारभार दिला. एवढे एवढे पोरं कारभार केले. चारा घालाय आपण, दूध घालाय शिकलो, गोण्या भरलाय आपण, कांदे काय शिकलो, एवढं एवढं. आणि त्याला आशीर्वाद घ्यायचा पडले बसतो त्याच्या बापाला समजलं. मा भाऊ मा भाऊ जसे खांदे निघाय लागले ना तसं मा भाऊ घरी जेवायला नाही. मा भाऊ सत्याला जेवतो लिंबू पिळून जर शिकवत हातो तो भाऊ. खांदे इकून आले बाप नुसतं म्हणला खांदे काय भाव गेले काही सुरू झाले धावली तशी मिसळली आणि पंचव धावली नवऱ्याव तुम्हाला तर काही समजलं नाही. आणि मा भाऊ करतो हे तुम्हाला बोला तुम्हीच आणि भाऊ त्याच ऐकू नको. त्याच ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी नवी पासून पाहते काही मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तुका नाही उलट शिकलो त्या दिवशी. आणि तो पहिल्यापासून द्वांडकाच त्याला काही अगं तू म्हणतो तो दारू प्याला आहे पिऊ दे पुढं काही पिऊ दे. मा भाऊ म्हणून म्हणून घर बस एवढी एवढी कमरी मांडी मरणार का म्हणून लागली. मा भाऊ आला कोणची गोड घेऊन मा भाऊ कांदे काय गेला गुणवच म्हटला. व्यापारी म्हणला द्वंजनच कांदे कसे आवडले तर म्हणला दैवत पडलं दुपारा. मा भाऊ मा भाऊ मा भाऊ दिसाय सुद्धा चांगला आहे. दोन पोरीने धोका दिला पण तिसरी त्याला आणलीच नाही. मा भाऊ मान भाऊ बस मा ऐकतो नाही तो तो जर बिघडला ना तू बस माच ऐकतोय थोडं त्याला मा आला रे नाही तर मा भाऊ सर खेळ डोक्यात रे जर कधी बिघडला ना तो इशारच करणार नाही हा मा बाप आहे. बस म्या मा भाऊ दाबून दाबला मला थोडा वचकतोय वचकतो मा भाऊ माई बाई माई बाई बारावीला गेली सारखी माई बाई स्टडी करते संबंधा तिला इंदी नाही भाकरी माईक नाही कपडे धुत नाही सारखी माई बाई स्टडी करते.
अगं तुही बाई स्टडी कुठं करते वरच्या माझ्या बाईला गेलं बाई नाही स्टडी बाई गेली सावरगावच्या टर्नला दाखात बसते टर्नला ती जागा आहे ना 5 वाजता बसते तिला इथं तुमची बाई तर पोरं सगळं घाटात दिसली तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ते पर्यावरणाचा अभ्यास माई बाई पर्यावरणाचा अभ्यास करतील मा भाऊ 2.5 तास घराच्या टावर मुलगी बोलत 2.5 तास गजवी मुलगी काही 15 कशी संडास झाला मला मग तो दुपारच मी विकतो आज स्त्री घेऊन तर बाय प्रयोग तर करणार तरी बोलणार माणूस आणि आपलं प्रत्येक वाक्य कानही खरंय आज थोडं कानाला वाईट पण ठीक मी 10 वर्ष तरी कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी होईल आता मी 10 वर्ष तरी म्हणत होतो मजूर बाजा करायला या जाणं बसली दिले मी 10 वर्ष तरी बोंबलत होतो मजुरांच्या गाड्या लावायला बांधाचा कोपऱ्यावर जायला लागला आणि मी 10 वर्ष तरी बोंबलत होतो मजूर बांधायदाराची खरेदी घेईल आजची दुनिया मला येणं म्हणत होतो मी याला आहे तरी इतका खरं बोलतो म्हणलं या आणि मी 10 वर्ष तरी बोंबलत होतो हुंडा बंद होईल आणि मी 10 वर्ष तरी बोंबलत होतो बायको मिळणार नाही बायको त्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवर नेवायचं नाही त्यांनी असे दिवस काढायचे झाला कोणता तरी फोटो ठेवायचा रेंज केली काहीशी रेंज आणि हे मी तुम्हाला 10 वर्ष मध्ये मोकळत होतो आणि मी 10 वर्ष मध्ये मोकळत होतो रक्ताचे नाते संपतील संपले आपली जी घरं दिसतात ही फक्त कौलानं बांधलेली आहेत नाही तर आपल्या माणसांमधलं माणुसकी नावाचं प्रेम संपलंय सरळ सरळ दगडाला फक्त गुळ स्वाळा आहे दगडाला गुळ स्वाळा आहे आणि गुळ स्वळल्यामुळे वर त्याला गुळ आहे वर गोडवा आहे वर गोडवा आहे त्याच्यामुळे मुंग्या मुंगरे येतात पण आतमध्ये दगड आहे तसं वरून माणसं माणसं दिसतात आतून माणसं पाषाण हृदय म्हणजे दया हा शब्द राहिला माया शब्द राहिला संस्कृती फक्त वरवर आहे वरवर कोण बाई बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊश्याम केले तेवढे यमाने केले नसते ज्यांच्या ज्यांच्या जमिनी रोड मध्ये गेले ज्यांच्या ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेला 75% लोकांचे पैसे परत गेलेत बहिणीने सगळ्या केल्या नाहीत रडला भाऊ नाही केली सही परत गेले पैसे थोरल्याच्या पोरीच्या सातर मुलाला धाकटा नाही राहणार रे हे आपलं घर आहे होते बोला त्याच्या मुलीची सुपारी परत नाही होणार त्याच्या वडील 2 शेमांच जमले सुपारी पुरून लोक जेवून गेले त्यात कसा रडला उशीत पटका बद्दल अरे माझ्या मुलीची सुपारी परत कधी नव्हती सगळे आले पण माझ्या भावाने त्या दिवशी जेवायचं नव्हतं पण माणसांमध्ये येऊन बसायचं होतं तो गावाला निघून गेला हे आपले चित्र थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडेपर्यंत धाकट्याची मजा नाही फक्त कपडे घालायचे फक्त कपडे घालायचे आणि हिंडायचं आतून लोक पूर्ण संपले काय माझे दिवाळी शब्द काढला तरी काही भावाच्या डोळ्यात पाणी येत आहे का अरे शेजारच्याची बहीण घाईघाई गाडीवर येते आणि करवटा घेऊन निघून जाते माझी बहीण मी हजारी पडलो तर आली नाही तिला दिवाळी कुठं आहे 50% कुटुंबाचं वातावरण आहे आज हॅलो नाही आली बहीण नाही बाप खाते बोलून देत नाही म्हणून बापाला आणणाऱ्या कोठडीत झोपवणारी माणसं आहेत आमचा कापून येणारी लोक आहेत मुलीला पाहिलं पाहुणे आले पाहुण्यांमध्ये इज्जत जाईल म्हणून म्हाताऱ्याला पाहुणे आल्यावर गोंधळून येणारी घरं आहेत त्याला बैठकीत यायचं नाही नाही यायचं
हे घरात बनत नाही. याला सगळ्यांना कारण ज्ञानोबाने सूक्ष्म निरीक्षण केलं आणि उत्तर सापडवलं, नामाशी निलमुख तो नर बाबा. माणसं भजनापासून दूर गेलं एक वाक्य तुम्हाला सांगून टाकतो, प्रत्येकाच्या घरात थोडा फार तरी परमार्थाचा बोलाव पाहिजे. ते घर वाया तुळशीला पाणी, गायला पाणी, पाहुण्याला चहा, कीर्तनकार घरी आला तर त्याचं सगळं निदर्शन घेतल्यावर पोरं सुद्धा घेतात. ती सवय पोरांना लागते. कधी म्हातारा घरात नसला तर पोरं म्हणतात आमच्या बाबा नसू द्या, आम्ही आहे, तुम्ही चहा पिऊन जाताना तर हवा आमची आई मनात गेली पाणी त्यांनी द्या आणि तिकून येता द्या. हा परमार्थाचा ओलावा 99% घरांमधून आज निघून गेला. ओलावा नाही राहिला. पाहुणा आला, बाप पोरशी गप्पा, बाप पाहुण्याशी गप्पा आणतो, पोरे त्याच्या देखत मोबाईल वगैरे खेळतो. पाहुण्याशी बोलत कीर्तन काय घरात गेला तर माझं केलं पोर बाबाच्या पायावर वाकत सुद्धा नाही अशी काही घर आहे. त्याचा बाप पाया पडतो आणि ती औलाद वाकत सुद्धा नाही. माझं केली गेली एक फुकाट बाईक लाईन फुकाट सगळा उधालाय आणि आपली लोक घाबरतात. माझं पोर व्हायला गेली और रविवारी लग्न झालं मंगळवारी पोऱ्या व्हायला दिलं पाहिजे. काय म्हणते येणाऱ्यांच्या घरात सांभाळायचे कवर आणि का सांभाळायचे शिका जा हायचं नाही एवढ्याचा जा 3 वाजता जा हवा भरून मिळते, 5 वाजता जा पंक्चर घालून मिळतंय, 3 वाजता 5 वाजता जा बॅच मारून मिळतंय. मिळतंय की नाही बोला. पन्नाळी स्वतः बसते हवा मुलजीत आहे तो फक्त जेवताना कुणी पाहिला त्याने मला सांगा फक्त बसलेल्या माणसा का तुम्ही हवा भरताना जेवताना पाहिला सांगा कोणी असले पाय त्याला जेवताना तुम्ही पाहिलं का जेवत नाही कवा दारू पेट नाही तो दारू पेट नाही तो तीन चपात्या करीत नाही तो भातात मीठ टाकीतो मिरची टाकीतो भात करून खातोय दारू पेत नाही. आमची 80% मंडळी जमीन विकून 10,000 रुपये देते. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. तुमचं काय मत आहे? ही आपल्या लोकांची परिस्थिती आहे. आपले कर्ज माफी झाली काय आणि सरकारनं 1,00,000 रुपये महिना दिला काय ते सुरू शकत नाही. लाटणं मोडल पण वाकणार नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड श्यामाला बाजारला नाही. वी इतकी सुंदर आहे लाटणे जायचं न लगे पाठवू न लगे कीर्तनकार मरतील. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगून टाकतो, मी मेलव तरी तुम्ही सुधरा कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. पण मी मेलव तुम्हाला आठवली बिन बायकाची हिंडार लालय म्हणतो. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाही. लग्न जमवणारे दलाल नीट ऐका पाहिजे. वंशी मोर कॉनला देतो आकार उकार मकार इथं आपण 30 मिनिटांपूर्वी होतो. ब्रह्मदेव विष्णू महेश आणि 4 खाणीत ही शेवटची योजना तयार झाली.